Sahyadri Superfast Media Partner Nagar Sahyadri Associated by Sahyadri Publication. नमस्कार, मी पुनम, न्यूज 24 सह्याद्री मध्ये आपलं स्वागत. पाहुयात देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट मध्ये. अकोल्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी आज पत्रकारांना एक अजब गळ घातली. आंबेडकर आणि काँग्रेसच्या आघाडीसाठी आता पत्रकारांनी मध्यस्थी करावी असं नाना पटोलेंनी पत्रकारांना म्हणाले. आज नाना पटोले एक दिवसाच्या अकोला जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी पत्रकारांना ही विनंती केली. आंबेडकरांनी अद्यापही आघाडीसाठीचा प्रस्ताव दिला नसल्याची माहिती यावेळी पटोले यांनी पत्रकारांना दिली. मोदींना हरविण्यासाठी जो कोणी सोबत येईल त्याला सोबत घेण्याची काँग्रेसची भूमिका असल्याचं नाना पटोले यांनी स्पष्ट केले. अकोल्यात आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या समोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री कैसा हो नाना भाऊ जैसा हो अशा घोषणा दिल्यात. अकोल्यातील काँग्रेस मुख्यालय असलेल्या स्वराज्य भवनातील पत्रकार परिषद झाल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. नाना पटोले आज एक दिवसीय अकोला जिल्हा दौऱ्यावर आले होते. या घोषणाबाजीच्या निमित्ताने काँग्रेस पक्षातील भावी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीचे नाव यांची पुन्हा यादी नव्याने सुरू झाली. मराठा समाजाला आरक्षण द्यावे यासाठी जालना जिल्ह्यातील सरटे येथे जरांगे पाटील उपोषणात बसले आहेत. त्यांना पाठिंबा म्हणून वाजेगाव सर्कल येथील 11 गावात आजपासून साखळी उपोषण करण्यात येणार आहे. या वाजेगाव येथे लोकप्रतिनिधी व राजकीय पुढारी यांना गावबंदी करण्यात असल्याचा ठराव देखील घेण्यात आला आहे. राज्यभरात सध्या मराठा आरक्षणावर वातावरण तापले आहे. मनोज जरांगे पाटील आणि गुणरत्न सदावर्ते यांच्यामध्ये मराठा आरक्षणावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहे. नवी मुंबईमध्ये मराठा समाजाकडून गुणरत्न सदावर्ते जाहीर निषेध करण्यात आला. शहरामध्ये सदावर्तेंच्या विरोधात पोस्टर लावून घोषणाबाजी करण्यात आली. कोपर खैरेत विभागात आक्षेपार्ह बॅनरही लावण्यात आले आहेत. उरण येथे भंगारच्या गोडाऊनला मोठी आग लागली असून या अग्निशामक दलाच्या गाड्या गटासाठी दाखल झाल्या होत्या. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचं समजतंय. सह्याद्री सुपरफास्ट मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत. पाहुयात पुढील बातम्या. 2024 मध्ये जून महिन्यात भरपूर पाऊस पडेल आणि पिके चांगली येऊन शेतकरी समाधानी होईल असे भाकीत बीडच्या आष्टी तालुक्यातील धनगड गावात करण्यात आले आहे. विरोबाच्या यात्रेत प्रत्येक वर्षी भाकीत सांगण्याची प्रथा आहे. यावर्षी दिवाळीमध्ये काही ठिकाणी पाऊस पडणार असल्याचं देखील सांगण्यात आलं असून हे भाकीत ऐकण्यासाठी धनगड समाज बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी गर्दी करतात. छत्रपती शिवाजी महाराज यांची वागणुकं महाराष्ट्रात मायदेशी आणली जाणार आहेत हे देशासाठी अभिमानास्पद असून काही जण मात्र त्याबाबत शंका उपस्थित करत आहेत असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वागणुकांबाबत शंका उपस्थित करणाऱ्यांचा समाचार घेतला आहे. वागणुकांबाबत आक्षेप घेणाऱ्यांनी छत्रपती शिवरायांचा आदर्श सोडून अफजल खानाचा आदर्श स्वीकारलेला दिसतोय असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी टोला लगावला आहे. तसेच भारत पाकिस्तानच्या सीमेवर छत्रपती शिवरायांचे अश्वारूढ पुतळा उभारला जाणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असून राज्यभरात आंदोलन केले जात आहे. दरम्यान यावेळी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मागील काही दिवसात अनेकांनी टोकाचे पाऊल उचलले आहे, जीवनही संपवले आहे. तर बुधवारी मराठवाड्यात एकाच दिवशी तिघांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुरतच्या मोबाईल विक्रेत्यांनी इंस्टाग्राम व क्रिप्टो करन्सी गुंतवणुकीचे अकाउंट तयार करून देशभरात फसवणुकीचा उद्योग सुरू केला होता. कन्नडच्या व्यापाऱ्याच्या मुलाची 71,000 फसवणूक झाल्यानंतर ग्रामीण सायबर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. 3 दिवस सुरतमध्ये ठाण मानून अबूबकर मोहम्मद शबीर नवाब सय्यद मोहम्मद हुसेन मिया हफीज या दोघांना अटक करण्यात आली आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनातून घरी परतत असताना मोटरसायकलचा अपघातात मृत झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी मृतदेह थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणस्थळी आणून ठेवला आहे. यावेळी सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त करत आणखी किती मराठा समाजाचे बळी घ्यायचे आहेत असं सवाल आंदोलककर्त्यांनी उपस्थित केला आहे. सह्याद्री सुपरफास्ट मध्ये ते समयात पत्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.